आपल्या कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक 40-45 वर्षाचे एक जीवलग सहकारी स्वर्गीय पांडे साहेबांना श्रद्धांजली तथा ह्या शोकसभेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या कारखान्याच्या उपाध्यक्ष भांगरीताई, आपल्या जिल्हा परिषदचे माजी अंतर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव, आपल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष श्री स्नेह पाटील, शिवसेनेचे जिल्हा उत्तर जिल्हा प्रमुख महेशजी नवले, माझे ज्येष्ठ सहकारी संचालक अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, श्रीत पाटील व सावंत, विकास शेटे, विक्रम नवले, सचिन दराडे, आपल्या मार्केट कमिटीचे सभापती तिकांडे साहेब, आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीयुत कापडणीस, सर्व विभाग प्रमुख, युनियनचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि कामगार मित्रांनो, खरं म्हणजे आपल्या कारखान्याच्या दृष्टीनं आणि अकोले तालुक्याच्या दृष्टीनंसुद्धा ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. पांडेसाहेबांचं काल 12:30 दुःखद निधन झालं आणि त्याच्या अगोदर 1-2 दिवसापूर्वी ह्या कारखान्याची माजी संचालक उभारणीच्या काळामध्ये यांनी आम्हाला मदत केली. त्या रावसाहेब शेटे साहेबांचंसुद्धा दुःखद निधन झालेलं आहे आणि म्हणून अशी दोन ह्या कारखान्याच्या संबंधित माणसं दुःखद आपली शोकसभा होत आहे. खरं म्हणजे हे शोकसभेचं भाषण करताना किंवा मला तर म्हणजे त्या घटना आणि ह्या घटनेचं जे दुःख आहे की 45 वर्ष पांडेसाहेबांचा आणि माझा सहवास अकोल्याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, महेशनं सांगितलं तसं आम्ही गेली 40 वर्ष पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघांनी काम केलं. एक अभ्यासू व्यक्तिमत्व ह्या तालुक्यातलं, BSc ग्रॅज्युएट झालेला हा कार्यकर्ता, त्या काळामध्ये अनेक चांगली नोकरी त्याला मिळाली असती, परंतु पहिल्यापासून कम्युनिस्ट पक्षाचं ह्या तालुक्यामध्ये जे कामकाज चालू होतं त्याच्यामध्ये त्यांनी झुकून घेतलं आणि कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीनंतर ते पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये आले आणि गेली 40 वर्ष सातत्यानं ह्या तालुक्याच्या विकासासाठी सर्व क्षेत्रामध्ये, महेश म्हटला तसं एक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नव्हतं. आम्ही जसं काही सहकार चळवळीमध्ये वाहून घेतलं, सहकार चळवळीमध्येच आम्ही काम केलं, एकदा जिल्हा परिषदेला उभं राहिलो त्याच्यात पडलो, परत त्या क्षेत्रामध्ये काही गेलो नाही, परंतु पांडेसाहेबांचं काम हे सर्व क्षेत्रामध्ये होतं. खूप अभ्यास असेल, कधी कधी पिचड साहेबांनी एखादी जर विषय मांडला आणि तो जर काही अंशी चुकीचा असेल किंवा तो जरा थोडा बरोबर बसत नसेल तर प्रखरपणाने मिननात हा सातत्यानं तिथंसुद्धा बोलायचा आणि त्याच्या त्या चर्चेला साहेबसुद्धा सगळी मंडळी आम्ही मान्यता द्यायचं. असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व पांडेसाहेबांचं, सर्व क्षेत्रामध्ये काम करायची संधी खरं म्हणजे मला जशी मिळाली
कैलास असेल, पांडेसाहेब असेल की मी असेल, अहमद, ह्या सगळ्या मंडळींना खूप संधी ह्या तालुक्यातल्या सर्व क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली. मीनानाथ अकोले एज्युकेशनमध्ये होता, दूध संघामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मीनानाथला मिळाली. कारखान्याच्या उभारणीत तर आम्ही सगळे बरोबरच दोघंही होतो. आज जी काही ही सगळी कर्मचारी मंडळी या शोकसभेसाठी समोर बसलेली आहेत, काही रिटायर झालेली असतील, परंतु ह्या कारखान्याची उभारणी होत असताना जे आमचं शेतकी खातं असेल, जे आमचं अकाउंट सेक्शन असेल, जी काही वरची जी काही इंजिनिअरिंग विभागाची प्रमुख काही पदं सोडली, तर आम्ही दोघांनी रोज विभागवार गाववार ज्या गावात ऊस आहे हा कार्यकर्ता ह्या कुटुंबाचा हा घेतला पाहिजे तो घेतला पाहिजे ही यादी 50-50 100-100 का कर्मचाऱ्यांची तयार करून ह्या कारखान्यामध्ये आम्ही दोघांच्या याच्यामध्ये ती भरती केलेली. असा हा तेव्हापासूनचा मीनानाथजींनी मला खूप सर्व क्षेत्रामध्ये, जरी राजकारणामध्ये मतभेद नव्हते आमचे, परंतु सर्व क्षेत्राला सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. मी चार लोकांची नावं सुचवली तर ते दोन लोकांची सुचवणारच, असं एक व्यापक सर्वांना बरोबर घेऊन जाणारं असं खरं म्हणजे व्यक्तिमत्व मीनानाथचं होतं. खरं म्हणजे आजच्या ह्या अडचणीच्या काळामध्ये कारखान्याच्या संदर्भामध्ये जी काही गरज मला आज ह्या सर्वच माझ्या सहकाऱ्यांची हवी होती. पहिला धक्का जो ह्या कारखान्याला आम्हा सर्वांना धक्का दिला तो आमचे नेते अशोकरावजी आपल्याला सोडून गेले, आणि त्यांच्या भक्कम पाठिंब्यानं ह्या कारखान्याचं काम असेल, ह्या तालुक्यातल्या अनेक विकासांची कामं असेल, एक धाडसानं भक्कम पाठिंबा त्यांचा मला होता, आणि म्हणून काही जबाबदाऱ्या आम्ही सांघिकपणाने काही तालुक्यातल्या मंडळी एकत्र येऊन ही जबाबदारी मी पिळली. मीनानाथ, कैलास ह्या दोघांनी मला कशी कशी आपली सगळी मंडळी एकत्र करून अशोकरावांना एकत्र केलं पाहिजे, आमक्याला बरोबर घेतलं पाहिजे, आणि म्हणून ह्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ही कारखान्याची कालची ही पुढची वाटचाल करण्याचं सगळ्यांनी आम्ही बांधिलकी स्वीकारली, आणि ज्यांच्या भक्कम पाठिंब्यानं स्वीकारली ती अशोकराव आज आपल्यात नाहीत. त्यांच्यानंतर जी काही प्रमुख 4-2 लोक, पर्वत असेल, अशोक देशमुख असतील, कैलास असेल, पाटीलभाऊ असतील, ही सगळी 4-6 जी प्रमुख मंडळींना सातत्यानं काय काय अडचणी द्या सांगाव्यात, त्यांनी मदत करून मला पाठिंबा द्यावा, आणि चला आम्ही बरोबर आहोत, तुम्ही कारखान्याचं काय असेल ते करा, ही भक्कमपणाची साथ म्हणजे पांडेसाहेबांची मला खूप होती. ती आज ह्या अडचणीच्या काळामध्ये खरं म्हणजे खूप मोठं नुकसान ह्या तालुक्याचं आणि ह्या कारखान्याचं आणि माझं व्यक्तिगत झालेलं आहे. अनेक माणसं चर्चा करत असतात, काही मान्या करत असतात, काही मागण्या करत असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये कामाच्या स्वरूपात मदत करून त्या याच्यामध्ये झोकून देऊन काम करणारी माणसं फार थोडी असतात. ज्यावेळेस ह्या अकोले तालुक्याच्या एकूण कधीतरी इतिहास लिहिला जाईल अकोल्याच्या परिवर्तनाचा, अकोल्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मीनानाथचं नाव हे जो कोणी लिहिन त्याला ते लिहावंच लागेल, घ्यावं लागेल, एवढं काम खरं म्हणजे पांडेसाहेबांचं या तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून परवा 12:30 त्यांचं निधन झालं. पहिला फोन मला नाशिकवरून दत्तूचा आला, सावंतचा आला, आणि मी 2-3 माझ्या मित्रांना पहिला फोन केला, कैलासचा फोन आला, कचरू पाटलांना मी पहिला फोन केला, म्हणले की असे बरेच फोन मी रात्री अशोकरावला उठवलं, देशमुखांना 1 मी फोन केले, अनेक फोन केले, म्हणजे 1 वाजेपासून मी असा बसलो होतो. मी कैलास
मनकर साहेब आमचे, पोखरकर साहेब आमचे पत्रकार, प्रमोद मंडलिक, ही सगळी मंडळी नाशिकला गेली आणि कैलास म्हणला तुम्ही इथं थांबा, ही बाकीची सगळं इथं सगळ्यांना फोन करून लवकर तो आपल्याला हे करायचं. आणि म्हणून रात्रभर ती झोप आली नाही, मी 4 वाजता आंघोळ केली आणि आम्ही सगळे बाकीच्या विधीची पूर्ण तयारी, सगळ्यांना निरोप देणं, खरं म्हणजे जीवावर येत होतं हे सगळे फोन करणं, हे सगळा काम करायचं, हे ही एवढी दुःखद घटना माझ्या आपल्या जीवनामध्ये. अशोकरावांनंतर आमचे वाळूसाहेब आणि आज मीनानाथ ह्या तालुक्यातल्या परिवर्तनाची परिवर्तनाचे सर्व शिल्पकार. खरं म्हणजे मीनानाथ हा आजाद शत्रू होता, किती कोणी बोलू द्या काही, पण तो जाणार, बोलणार, रेटणार, ठीक, किती मोठा अधिकारी असो, किती मोठा मंत्री असो, परंतु भूमिका स्पष्टपणे अभ्यासपूर्वक मांडणी करणारा ह्या तालुक्यातला एक अत्यंत मोठा नेता आमच्यातून गेला, आमचा मार्गदर्शक गेला. याचं दुःख अगस्ती कारखान्याच्या तर सर्व संचालक कर्मचारी आपल्या सर्वांना तर आहेच, परंतु पूर्ण तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, अनेक फोन मला आले, नगरकडून फोन आले, अशा सर्व लोकांमध्ये समरस होणारा मीनानाथ हा एक विशिष्ट याच्यातला जरी होता, परंतु ह्या तालुक्यामध्ये आमच्यावर जेवढं प्रेम केलं नाही बहुजन समाजाच्या मंडळींनी, तेवढं प्रेम पांडेसाहेबांवर आमच्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची जमिनीची बाजू कोणाचे काम असो, फोन आल्यानंतर जाणार ते करणार, कोणत्याही कार्यक्रमाला सुखदुःखामध्ये ह्या तालुक्यातल्या याच्यामध्ये मीनानाथचा फार मोठा सहभाग होता. अशी माणसं महेश म्हटलं तसं, आपण जरी म्हणतो उनी भरून काही भरत नाही, निघत नाही, अशी माणसं होत नाहीत, असा परत एवढा कामाचा असा चौरंगी चिरा ह्या तालुक्यात परत होणे नाही, फार मोठी पोकळी अकोले तालुक्याच्या समाजकारणामध्ये झालेली आहे. आणि म्हणून मला तर म्हणजे माझं तर व्यक्तिगत, खरं व्यक्तिगत म्हणजे काय असते व्यक्तिगत, ह्या संस्थांसाठी, हा कारखाना, या तालुक्यातले अनेक प्रश्न, याच्यासाठी काही भक्कम माणसं असावी लागतात राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, का त्यांच्या उभारीनं, त्यांच्या भक्कम पाठिंब्यानं अनेक कामं, अनेक काही शक्ती पणाला लावता येते. अशी अनेक माणसं माझ्या जीवनामध्ये ह्या तालुक्यामध्ये मला भक्कम पाठिंबा देणारी माणसं या तालुक्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांमध्ये ही सगळी आहेत. आणि म्हणून गेली 40-45-50 वर्ष या सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करू शकलो. आणि म्हणून आजचं हे खरं म्हणजे दुःख न झेपणार आहे, न पेलवणार आहे हे दुःख आहे. तरीसुद्धा आता आपल्याला त्यांचा एक मुलगा आहे, मीनानाथला एक मुलगी आहे, सर्व कुटुंब फार, मुलं फार गरीब शोषित आहेत सगळी, त्यांची मिसेससुद्धा, आणि म्हणून त्या कुटुंबालासुद्धा आपल्याला, सर्व आपल्या परिवाराला, सर्व तालुक्यातील सगळ्यांना आपल्याला भक्कमपणे साथ द्यावी लागेल. मी सगळ्या अगस्ती कारखान्या संचालक मंडळाच्या वतीनं, सर्व माझ्या कामगारांच्या वतीनं, आलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं, पत्रकार मित्रांच्या वतीनं मी मीनानाथला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सांगतो जय हिंद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग.
तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।